नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मी भाजपचा खासदार असल्यामुळे माझ्यामागे ईडी लावू शकत नाही अशा प्रकारचं वादग्रस्त आणि मोठं वक्तव्य भाजपचे नेते आणि खासदार संजय पाटील यांनी केलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली असून संपूर्ण स्तरातून भाजप आणि संजय पाटील यांच्यावरती संताप व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं देखील टेन्शन वाढलं आहे. तर मित्रांनो, सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मात्र अजिबात विसरू नका. दरम्यान नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना भाजपचे नेते आणि खासदार संजय पाटील यांनी सध्या राज्यात विविध नेत्यांवरती ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणांची छापेमारी कारवाई होत आहे, परंतु आपल्याला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे माझ्यावरती कारवाई होऊ शकत नाही. अशा प्रकारचं खळबजनक आणि वादग्रस्त वक्तव्य भाजपचे नेते आणि खासदार संजय काका पाटील यांनी केलं होतं. परंतु त्यांच्या याच वक्तव्याचे पडसाद राज्यात आणि संपूर्ण देशभरामध्ये आता उमटू लागले असून भाजप आणि खासदार पाटील यांच्या विरोधामध्ये राज्यभरात आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने विरोधी पक्षातील नेते भाजप पक्ष मुद्दामपणे केंद्रीय यंत्रणांना हातात घेऊन सूडबुद्धीने विरोधी पक्षांवरती कारवाई करत आहे. एवढंच नाही तर भाजपमध्ये गेले तर भ्रष्टाचारी नेते क्लीन होतात असं भाजपचे नेते सातत्याने बोलत असतात. यामध्ये प्रामुख्याने भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तर अनेक वेळा जाहीर सभेमध्ये आमच्यामध्ये आलं तर आम्ही त्या नेत्याला क्लीन करतो अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. आणि यामध्येच आता पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि खासदार संजय काका पाटील यांनी मी भाजपमध्ये असल्यामुळे माझ्यावरती ईडी कारवाई करू शकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सध्या राज्याचं राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं असून याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची महाविकास आघाडी पूर्णपणे आक्रमक झाली असून या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचा इशारा देखील यावेळी भाजपला विरोधी पक्षांनी दिला आहे. एवढंच नाही तर या संदर्भात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत संजय काका पाटील यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. मात्र खासदार संजय पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं टेन्शन वाढलं असून आगामी कालावधीमध्ये भाजप या संदर्भात काय भूमिका जाहीर करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.